बुलेटिनच्या सुरुवातीलाच आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील एक मोठी बातमी समोर येते आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनसीबीने एसआयटी नेमली होती। या एसआयटीच्या तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्यात। छाप्याच्या रात्री आर्यन खानकडे ड्रग्स सापडलेलं नाही, तो कुठल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग होता याचा एकही पुरावा नाही। तसंच छापा टाकताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं नाही। अनेक आरोपींकडून हस्तगत केलेले ड्रग्स हे एका व्यक्तीकडे सापडलं असं दाखवलं, अशा अतिशय धक्कादायक बाबी तपासातून समोर आल्यात। या सर्व निष्कर्षांमुळे आता आर्यन खानपेक्षा समीर वानखेडे आणि त्यांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। इथं आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की एसआयटीचा तपास अजूनही सुरू आहे, अहवाल यायला आणखी 2 महिने लागू शकतात, असं हिंदुस्तान टाइम्सनं म्हटलेलं आहे। आणि यावरूनच साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ड्रग्स सापडले नाहीत तर आर्यनला अटक का केली? आर्यनच्या फोनमध्ये चॅट का तपासले? केवळ पैसे उकळण्यासाठी आर्यनला अटक केली का? ड्रग्स केस तपासाचं पुढं काय झालं?